कल्याण मधून शहरातील सहजानंद चौकामध्ये आज सकाळी भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोन जण जखमी झाल्यात तर काही गाड्यांचं नुकसान देखील झालंय. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर होर्डिंग हटवण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घातलाय आणि कारवाई कधी करणार असा सवाल विचारलाय. घाटकोपर घटनेनंतरही प्रशासनानं होर्डिंगकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय तर तातडीनं चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन प्रशासनानं दिलंय. कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाही आहे. होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो. त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर FIR सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनात येतोय.